कोकणातील या घराचे सर्व भाग असे दिसतील. ही प्लिथ हा छपराच्या तळाचा भाग, हे तीन भिंतींचे भाग जोते आणि रूप बेस यामध्ये चिकटतील. या तीन भागांमधून छप्पर बनेल. हा अगदी छोटा भाग कडेच्या पायऱ्यांचा आहे. या छोट्या भागांमधून खांब बनतील. याला घड्या पाडण्यासाठी तुम्हाला ड्रॉइंग पिनसारखी टोकदार वस्तू घेऊन चरे पाडावे लागतील. त्यानंतर चरा पाडलेली रेष मध्यावर घेऊन हलक्या हाताने बाजूचा भाग दाबला की तेथे घडी पडेल. अशा सर्व बारीक घड्या पाडून भाग तयार ठेवायचे. घराच्या भिंतीचे भाग एकापुढे एक चिकटवताना वरील बाजूला ए बी सी डी, नंतर ई एफ जी आणि नंतर एच हा फ्लॅप नाही, त्याच्यापुढे आय आणि जे अशा क्रमाने हे भाग चिकटतील. हे सर्व ए ते जे हे भाग छपराच्या तळावरील ए ते जे या जागेवर चिकटणार आहेत आणि घर तयार होताना ते छपराच्या तळावर भिंती चिकटवून आकार घेणार आहे. आता भिंतीचे तिन्ही भाग एकापुढे एक चिकटवून घेऊया. हे भाग चिकटताना अचूक एका रेषेत चिकटायला हवेत, जराही तिरपे होता कामा नयेत. भिंतीच्या कडेच्या फ्लॅपला गोंदाचा पातळ थर लावा आणि अतिशय काळजीपूर्वक वरच्या आणि खालच्या बाजू अचूक जुळतील अशा प्रकारे भिंतीचे तीनही भाग जोडून एक संपूर्ण सलग भिंत तयार करा. आता ही सलग भिंत रूप बेसवर प्रत्येक फ्लॅप त्याच्या जागी चिकटेल अशा प्रकारे लावायची आहे. प्रत्येक फ्लॅपचा आकार आणि रूप बेसवरचा त्याचा आकार अगदी समान आहे हे लक्षात घ्या. आता प्रथम भिंतीच्या योग्य जागी घड्या घालून घ्यायच्या आहेत. रूप बेसवरून भिंतीचा कुठला भाग कुठे वाकेल हे समजू शकेल. त्यानुसार भिंतीच्या भागाच्या घड्या घालून घ्या. वरचे सर्व फ्लॅप आता आतल्या बाजूला वाकवा. आता प्रत्येक फ्लॅप रूप बेसवर चिकटवायचा आहे. भिंतीच्या फक्त ए याच फ्लॅपला गोंद लावा आणि थोडासा वाळू द्या. हा भाग आता रूप बेसवरील ए या जागेवर अतिशय अचूक चिकटवा. याचे सर्व फ्लॅप अचूक जागी चिकटणे अत्यंत आवश्यक आहे. आता यानंतर आपल्याला भिंतीच्या फ्लॅपला गोंद लावणे शक्य होणार नाही, म्हणून रूप बेसवर दाखवलेल्या पुढच्या दोन तीन फ्लॅपच्या जागी गोंद लावा आणि क्रमाक्रमाने भिंतीचे फ्लॅप अचूक त्या त्या जागेवर चिकटवा. भिंतीच्या कडा अचूक रूप बेसवरील छापील कडांची जुळतील एवढीच काळजी घ्या. या जागी काम करताना जरा जास्त काळजी घ्या. सरतेशेवटी जे हा सरळ भाग चिकटला की घराची सलग भिंत तयार होईल. शेवटच्या के या भागाला फ्लॅप नाही. या भिंतीच्या भागालाच अशा प्रकारे गोंद लावा आणि तो ए या भागावर चिकटवून टाका. भिंतीच्या बाहेर राहिलेला तळाचा भाग आता अशा प्रकारे तिरपा खालच्या दिशेला वाकवून घ्या. आता ही संपूर्ण रचना प्लिंथ म्हणजे जोत्यावर ज्या फटी पाडल्या आहेत त्यातून खालच्या बाजूचे फ्लॅप्स खाली घालून जोत्यावर चिकटवायची आहे. यासाठी प्रथम जोते तयार करा. फ्लॅप्सना गोंद लावून प्रत्येक कोपरा व्यवस्थित आकार देऊन संपूर्ण जोते अशा प्रकारे बनवा.
कोपरे बनवताना त्यांचे उभे भाग जरा फाकतात, त्यामुळे ते परत आत दाबून अचूक उभ्या पातळी जाणार. आता घराच्या बाजूचे सर्व फ्लॅट जोत्याच्या फटीतून खाली न्या. हे काम तसे कौशल्याचे आहे, पट्टी किंवा इतर सोयीस्कर वापरून हे काम करा. सर्व फ्लॅप खाली आले आहेत हे तपासून मगच पुढचे काम करा. घराच्या कडेचे फ्लॅप प्रथम चिकटवून घ्या. बारीक कागदी पट्टीने गोंद लावा. मध्यावर असलेल्या फ्लॅपनंही गोंद लावा आणि ते वाकवून तळाला चिकटवा. चिकटवताना ते बाहेरच्याच बाजूला चिकटवा, ज्यामुळे दाब देण्यासाठी बोट आत घालून अशा प्रकारे दाबता येईल. बोटाऐवजी जाड स्टीलची पट्टी देखील खूप उपयोगी पडते. घराची मुख्य रचना आता पूर्ण झाली. या पुढच्या भागाला ओटी म्हणतात. मागच्या बाजूला जी असते ती पडवी आणि दोन्ही बाजूंना खिडक्या वगैरे असतात. ओटीवर देखील खालची ओटी आणि वरची ओटी असे दोन भाग असतात. वरची ओटी दिलेली आहे, त्या तुकड्याच्या फ्लॅप्सना गोंद लावून चिकटवून ही ओटी देखील अचूक आकारामध्ये तयार करा. ही अशी दिसेल. या ओटीच्या पांढऱ्या बाजूंवर गोंद लावा आणि अशा प्रकारे कागदी पट्टीने गोंद लावा, कारण आकार खूप छोटा आहे. आता ही ओटी अशा प्रकारे आत ठेवा आणि बोटाने अचूक जागेवर सरकवा. पुढची बाजू घराच्या आतल्या भिंतीच्या पातळीत येईल, इकडे लक्ष द्या. खालची आणि वरची ओटी यांच्या पातळीत बराच फरक असल्याने दोन्हींमध्ये एका पायरीची आवश्यकता आहे. ही पायरीही दिलेली आहे. पायरीच्या घड्या घालून घ्या आणि त्यातील पांढऱ्या भागावर गोंद लावून चौकोनी पायरी तयार करायची आहे. गोंद लावून काळजीपूर्वक पायरी बनवा. कडेचा छोटा तुकडासुद्धा वाकवून चिकटवून घ्या. आता पायरीच्या दोन बाजूंवर गोंद लावून ही पायरी अशा प्रकारे जागेवर चिकटवा. स्टील पट्टीचा वापर करून ती अचूक जागी अचूक आकारात बसेल असे पहा. ही पायरी समोरून पाहिल्यास अशी दिसेल. अशीच एक पायरी मागील पडवीमध्येही आहे. त्या जागी पांढरा भागही सोडलेला आहे. ही पायरी पण तयार करा आणि पडवीमध्ये चिकटवा. समोरून पायरी अशी दिसेल. या घरांच्या रचनेमध्ये लाकडी खांबांचा वापर केलेला असतो आणि ही रचना सर्व बाजूंनी असते, त्यामुळे ओटी आणि पडवी यांच्या दर्शनी भागामध्ये सुद्धा ही खांबांची रचना असणारच. हे खांब कुठे चिकटवायचे त्याच्या खुणा ओटी व पडवीवर तसेच वरील छपरावर देखील आहेत, त्या पाहून घ्या. हे खांब आता तयार करा. काळजीपूर्वक घड्या घालून गोंद लावून खांब तयार करा. खांब चौकोनी असल्याने तो पूर्णपणे चपटा करून दाबता येतो. व नंतर अशा प्रकारे फुगवून त्याला आकार देता येतो. हे खांब छप्पर आणि ओटी किंवा पडवी यामध्ये बसतील. खांबाच्या दोन्ही टोकांवर जाडसर गोंदाचा ठिपका लावा.
दोन्ही खुणांवरतीच खांबाची टोके येतील अशा प्रकारे खांब लावा. खांबाची उंची अचूक मधल्या अंतरा एवढीच दिलेली आहे. यासाठी घर उलटे ठेवून अशा प्रकारे थोडा वेळ दाब द्या म्हणजे खांब अचूक जागेवर चिकटतील. ओटीवरचेही दोन्ही खांब अशाच तऱ्हेने बसवा. प्रथम कोपऱ्यावरचा खांब बसवा आणि तो पक्का चिकटेपर्यंत थोडा वेळ दाब देऊन धरून ठेवा. त्यानंतर मधला खांब चिकटवा. खांब अगदी सरळ रेषेत चिकटतील इकडे लक्ष द्या. घराचा मुख्य भाग आता तयार झाला. एका बाजूच्या दोन्ही फ्लॅपवर गोंदाचा पातळ थर द्या. छपराच्या त्रिकोणाचे टोक अचूक मध्यावर जुळेल आणि त्रिकोणाची तळाची बाजू ही छपराच्या बाजूंची जुळेल याची काळजी घेऊन त्रिकोण चिकटवा. अशाच प्रकारे दुसऱ्या बाजूच्या फ्लॅपवर गोंद लावून त्रिकोण चिकटवून छप्पर पूर्ण करा. छपराच्या बाजू जेथे जुळतात त्यावर कोने लावलेले असतात. या कोन्यांच्या रांगेचे डिझाईन असलेल्या पट्टीला मागील बाजूने गोंद लावा आणि ही पट्टी अशा प्रकारे धारेवर चिकटवा. दोन्ही बाजूने दाबून घ्या. सर्व धारांवर अशा प्रकारे कोने लावायचे आहेत. चारही धारांवरचे कोने लावलेले आहेत. छपराच्या पातळीच्या बाहेर आलेल्या पट्ट्या आता व्यवस्थित कापून टाका. सर्वात वरच्या धारेवरील तुकडा तेथे ठेवून त्याचे माप घ्या आणि हा तुकडाही आता सर्वात वर चिकटवा. हे छप्पर चिकटवण्यासाठी रूप बेसच्या तिरप्या कडांवर गोंद लावायचा आहे. गोंदाचा अगदी पातळ थर द्या. छप्पर समप्रमाणात ठेवून घर उलटे करा. छपराच्या दोन्ही कडा रूप बेसच्या रेषेशी अचूक जुळतील तर पुढे व मागे समप्रमाणात थोडी जागा मोकळी राहील. कडेचा कट्टा आणि त्याच्या पायऱ्या आता बनवा. हा खूपच छोटा भाग आहे त्यामुळे काळजीपूर्वक गोंद लावून त्याच्या पायऱ्या हलक्या हाताने वाकवून त्या जागेवर चिकटवा. मागच्या बाजूच्या फ्लॅप्सनाही गोंद लावून कट्टा पूर्ण करा. हा कट्टा जिथे चिकटवायचा आहे तिथे भिंतीच्या व जोत्याच्या पातळीत किंचित फरक असणार आहे. तो भरून काढण्यासाठी कागदाची एक छोटीशी पट्टी भिंतीच्या भागावर चिकटवावी लागेल. आता कट्ट्याच्या पांढऱ्या भागावर गोंद लावून घर सपाट पृष्ठभागावर ठेवूनच हा कट्टा घराला चिकटवा. तो चिकटेपर्यंत घट्ट दाबून धरावा लागेल. आपले कोकणातील घर आता तयार झाले.